मी म्हणलं की आपण मतदानाचा हक्क का सोडावा, ही मेन महत्त्वाची भावना होती त्याच्या मागची. आई, तुम्ही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लंडनहून इकडे आला, मुख्यतः तुम्ही इच्छुक मतदार आहात, पण ते मतदान तुम्ही बजावण्यासाठी, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लंडनहून कसब्यामध्ये इथं मतदान करण्यासाठी आलात. कसं नियोजन होतं तुमचं, कधी निघालं होतं आणि कधी इथे पोचलात, विमानाचं तिकीट वगैरे बुक करण्यापासून सगळं तुमचं कसं नियोजन होतं? खरं सांगायचं झालं तर मी जेव्हा तिकीट बुक केलं होतं तेव्हा मतदान आहे हे मला माहिती नव्हतं, कारण मी तिकीट खूप आधी बुक केलं होतं, जवळपास 3 महिन्यांपूर्वी बुक केलं होतं ते. आणि पण जेव्हा मला कळलं की मतदान पण याच दिवशी, मी ज्या दिवशी येणार आहे त्याच दिवशी मतदान आहे, तर मी म्हणलं की आपण मतदानाचा हक्क का सोडावा, ही मेन महत्त्वाची भावना होती त्याच्या मागची. म्हणून वोटिंग जाऊन करावं हा पहिला उद्देश होता. दुसरं, मी लहानपणापासून इथेच राहिलेली आहे, मी फक्त आता तिकडे 4 वर्ष झाले मी कामानिमित्त तिकडे असते, पण मी मागच्या वेळेसही 4 वर्षांपूर्वी आले होते तेव्हाही वोटिंग होतं, मी तेव्हाही वोटिंगचा हक्क बजावला होता आणि यावेळेसही मी तो करत आहे पूर्ण. तुम्हाला या कसब्याच्या नेमके काय समस्या आहेत जे तुम्हाला ते जाणवतात, किंवा त्याच्यातून उमेदवार जे कोणी निवडले त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा? मेन मी जे आधीपासून बघत आली आहे की आम्हाला जे मेन होतं की पाण्याचा प्रश्न होता तिथे, जो मी बघत आली की जे कोणी उमेदवार तिथून जे लढत होते आधी त्यांनी त्याच्यामध्ये काम करून जी सुधारणा केलेली आहे, अशी सुधारणा जे आता जुनी जे प्रॉब्लेम्स येत आहेत ते जे नवीन उमेदवार येतील त्यांनी ते पूर्ण करावेत आणि लोकांसाठी काम करावं ही माझी इच्छा आहे. काही तुम्ही लंडनमध्ये राहतो म्हणजे अनेक 4-1 वर्ष झाले, कदाचित तिकडच्या पण निवडणुका तुम्ही पाहिल्या असेल किंवा अनुभवल्या असेल, तिकडच्या निवडणुका आणि इकडच्या याच्यातला फरक काय जाणवतो तुम्हाला? तिथे एक महत्त्वाचा फरक आहे की तिथे आम्ही तिथले नागरिक नसलो तरी पण आम्ही तिथे राहतो आहे म्हणून आम्ही पण वोटिंगला हकदार असतो, त्यामुळे आम्ही तिथेही वोट करू शकतो तिथल्या प्रगतीसाठी. सो पण तिथेही सेम असंच, म्हणजे जसं आपल्या इथे होतं तसंच लोक तिथे जे उमेदवार उभे राहतात ते सुद्धा त्यांचा प्रचार करतात आणि लोकांना अपील करतात की वोटिंग करा म्हणून. तिथेही आपण असं म्हणतो की पण म्हणजे तिथेही लोक प्रतिसाद देतात, तिथे ऑनलाईन किंवा बाय पोस्ट पण वोटिंग करतात, त्यामुळे लोकांना अजून फ्लेक्झिबिलिटी आहे की ते त्यांचं वोट करू शकतात. कारण आपल्या इथे आपण असं बघतो बऱ्याचदा प्रॉब्लेम की लांब आहेत लोक, वोटिंग इथे आहे पण ते येऊ शकत नाही त्यामुळे करता येत नाही. सो तो एक मेन आहे प्रॉब्लेम जो तिथे सॉल्व्ह होतो, तिथे लोकांना बाय पोस्ट वोट करू शकतो.